नमस्कार. आज आपण इयत्ता पाचवी मधील घटक पाहणार आहोत, त्रिविध वस्तू व घडे. तर यामध्ये त्रिविध वस्तू मध्ये तीन प्रकार आहेत. पहिला आहे द्विमितीय वस्तू, दुसरा आहे त्रिमितीय वस्तू आणि तिसरा आहे घड. मग आपण एकेका भागाकडे जाऊया. आता पहिला आहे द्विमितीय वस्तू. तर द्विमितीय वस्तू कशा म्हणायचं? तर ज्या वस्तूला लांबी असते, रुंदी असते परंतु जाडी नसते, त्या वस्तू म्हणायचं द्विमितीय वस्तू. मग अशा कोणकोणत्या वस्तू आहेत? तर मी तुम्हाला उदाहरण दाखवत एक वस्तू दाखवते. पाहता हा माझ्या हातात आहे काय. मग ह्या कागदाला लांबी आहे, रुंदी आहे, परंतु जाडी आहे का? तर नाही. मग द्विमितीय वस्तू मध्ये हा कागद येईल. तसंच आपण फळ्यावर जिने चौकोन आयन आपली जी सावली असते ना, ती सावली सुद्धा द्विमितीय वस्तू आहे. दुसरं आहे त्रिमितीय वस्तू. मग त्रिमितीय वस्तू कशाला म्हणायचं? तर ज्या वस्तूला लांबी असते, रुंदी असते आणि जाडी असते, त्या वस्तूला म्हणायचं त्रिमितीय वस्तू. मग पहा, आपल्या शाळेच्या गणिताच्या पेटी मधला हा जो इष्टिक किती आहे, ह्याला पहा, लांबी आहे, रुंदी आहे आणि जाडी पण आहे. तसंच हा आहे खरा कृती ठोका, ह्याला पहा, सगळीकडे लांबी आहे, रुंदी आहे आणि जाडी पण आहे. तसंच हा शंकू, हा गोल, ह्या ज्या वस्तू आहेत, या आहे त्रिमितीय वस्तू. मग तसं आपल्या आपण जर शाळेत वापरतो ते पुस्तक, पायाची गाठी, आपल्या घरात असणारा कपाट, तुम्ही रोज नेहमी खेळता तो चेंडू, ह्या सगळ्या त्रिमितीय वस्तू. आणि त्रिमितीय वस्तू ह्या अशा आहे की आपण जर त्या वेगवेगळ्या बाजूने पाहिल्या तर त्याचा आकार सुद्धा आपल्याला वेगवेगळा दिसतो. तिसरा आहे घडत. मग घडत कशाला म्हणायचं? आता आपण ह्या ज्या त्रिमितीय वस्तू पाहिल्या, हा आहे घन, या आहे इष्टिका स्थिती, ही जर आपण मांडली, ह्या त्रिमितीय वस्तूच द्विमितीय रेखाटन कागदावर केलं रेखाटन, त्याला म्हणायचं घडत. मग आपण ह्या घडणीवरच एक उदाहरण घेऊया. आता फळ्यावर उदाहरण लिहिलेलं आहे पहा, शेजारी आकृती तुम्ही घन तयार केल्यास तो हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. आणि आपल्याला आकृती काढून दाखवलेली आहे आणि इथे चार पर्याय सुद्धा दिलेले. तर मग आता आपण उदाहरणाच्या स्पष्टीकरणाकडे जाऊया. तर पहा, हे आहेत घनाकृती ठोकळ्याचे अंक. आता ज्या वेळेस आपण घनाकृती ठोकळी करतो त्यावेळेस एका एक अंक हा परस्परांच्या समोर असतो. उदाहरण आपण आता हा दोन अंक घेतला, हा त्याच्या एका म्हणजे दोनाच्या एका डाला पाच, म्हणजे दोनाच्या समोर येईल पाच हा अंक. सहाच्या परस्पर समोर येईल एक हा अंक आणि तीनच्या परस्पर समोर येईल चार अंक. मग आपण उत्तर इथे विचारले, दोन हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? मग दोनच्या समोर कोणता अंक असेल? तर दोनच्या समोर असेल पाच हा अंक. मग इथं पर्याय दिलाय का आपल्याला पाच? तर हा पर्याय आहे दुसरा.